त्यांच्यावरती तेवढाच अधिकार आहे, कार्यकर्त्याचा सुद्धा आपल्या नेत्यावरती तेवढाच अधिकार असतो जसा नेत्याचा कार्यकर्त्यावरती असतो. त्याच्यामुळे ते त्यांना मला असं वाटतं ते सगळ्यांच्या हिताचा जो काय असेल तोच निर्णय ते घेतील. आणि दुसरी गोष्ट काय, मी सल्ला कसा देणार त्यांना? परत म्हणजे मी दिलेला सल्ला पचनी नाही पडला तर नाही. उद्धव ठाकरे कुणाला पचनी पडले नाहीये. उद्धव ठाकरे असे नेते आहेत ज्यांचे 40 आमदार निघून गेले, 50 आमदार निघून गेले, खासदार निघून गेले, आता रोज लोक चालले आहे. आणि अशा व्यक्तीकडे महाविकास आघाडीचं नेतृत्व आहे ज्यांना आपलीच पार्टी सांभाळता येत नाही, दुसऱ्याचं काय नेतृत्व करणार आहे? मला वाटतं की तेच मोदींचा नाही, मी व्यक्तीचा पराभव कधीच करायला मागत नाही, मी वृत्तीचा पराभव करायला मागतो. आणि म्हणूनच हुकुमशाही वृत्तीचा पराभव करण्यासाठी सर्व देशातील सर्व पक्षांनीच नव्हे तर जनतेने एकत्र आलं पाहिजे अशी माझी एक धारणा. आमच्यासोबत होते तेव्हा मोदीजींच्या बद्दल स्तुती स्तुमने किती उजळली आहेत, किती गुलाल उजळला आहे तुम्ही त्याचे भाषण आहेत आमच्याजवळ. आणि आता तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री पदावून गेले तेव्हा तुम्हाला आता मोदीजींचा विरोध करणे भाग आहे, कारण तुम्ही बेमानीने मुख्यमंत्री झाले होते. आता लोकशाही मार्गाने पुन्हा एकदा एकनाथ शिंदे देवेंद्रजी आले आहेत आणि नैसर्गिक युती आहे आमची. आमची नैसर्गिक युतीमुळे बनलं अलग होत आहे. देश में तानाशाही नहीं चलेगी, तानाशाही नहीं आनी चाहिए, ऐसे मानने वाले लोगों का अब इकट्ठा आना शुरू हुआ है, उसको कोई रोक. हुकुमशाही उद्धव ठाकरेंना सांगायचा अधिकार आहेत का? जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते मी ट्विट केला, जरा पूर्ण बघा, त्यामध्ये म्हटलंय मी की नारायण राणे साहेबांना कसं जेलमत टाकलं, कंगना रनौतला कसं त्या ठिकाणी घर पाडलं, एका छोट्याशा अधिकाऱ्यांनी एक कार्टून टाकलं त्याला कसं फरफडत नेलं, त्यांच्या महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी कसं कसं त्या ठिकाणी बेदम मारहाण केला लोकांना. त्यामुळे हुकुमशाही उद्धव ठाकरेजींची वागणूक आहे आणि हुकुमशाहीची वागणूक असल्यामुळेच 50 आमदार निघून गेले, हुकुमशाहीची वागणूक असल्यामुळेच 12 खासदार निघून गेले आणि तरी हुकुमशाही संपत नाही आणि लोक दुसऱ्यांना हुकुमशाही शिकवायचा अधिकार. प्रमाणे मोदीजींनी सांगितलं की जय बजरंग बली बोलून मतदान करा, तर तुम्ही पाहता जय भवानी जय शिवाजी बोलून मतदान करा, पण मराठी माणसाची एकजूट तुटूफुटू देऊ नका. त्या एकजुटीचा जो एक जी वज्रमुठ आहे ती तिकडे दाखवून द्या. आता उद्धव ठाकरे असे आहे की ना रामनवमीला कधी प्रभू रामचंद्राची पूजा करत, कधी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीला कुठल्याही शुभेच्छा देत. आपण बघा त्यांचे ट्विटर हँडलवरनं, कधी भगवान श्रीरामाच्या रामनवमीला, कधी हनुमान जयंतीला, कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला कधीच त्यांनी कुठल्याही शुभेच्छा व्यक्त केल्या नाही आहे. त्याच्या ट्विटर हँडल बघा तुम्ही किंवा त्यांचे सोशल मीडिया बघा. मोदीजींनी जर जय बजरंगबलीचा नारा दिला असेल तर तो आमच्याकरता अभिमान आहे. जय श्रीराम हा आमचा त्या ठिकाणी आत्मा आहे आणि आम्ही जय श्रीराम जय बजरंगबलीच्या नाऱ्यांनी आतापासून नाही, जन्म जेव्हा होतो तेव्हापासून जशी समज येतं तसं बजरंगबलीच्या मंदिरात जाणे, प्रभू रामचंद्राच्या मंदिरात जाणे, हे मोदीजी असतील किंवा आम्ही सर्व देशातले नागरिक असतील हे आम्ही